हॅपी बर्थडे माझ्या बहिणीला, हॅपी बर्थडे. आणि आमच्या दोघांचा वाढदिवस असाच आगमागे येतो. हो, आम्ही एक व्हिडिओ बनवला होता मस्त, आणि तो आत्ता ऍक्च्युली खरा ठरलाय आणि एकदम रिलेट झाला. तो व्हिडिओ काय होता, आता मला तो मी या दोघांनी आणि आयुषने माझ्या बारक्या भाऊनी म्हणून माझ्यासाठी प्लॅन केलेला आहे. मित्रांनो, तर पप्पा खतरनाक घेतले, जोरात ओरडते. तर आज म्हणजे आज 12 वाजल्यानंतर 12 तारखेला माझा वाढदिवस आहे, हॅपी बर्थडे. मागच्या वर्षी पहिला केक मी आमच्या टीमसोबत कट केला होता आणि आज पण बरोबर आदित्य अचानक मला फोन आला की मी आलो आहे. मला बस अरे नेक्स्ट लेवल काहीतरी, आणि मला एवढा जबरदस्त आनंद झाला, काय सांगू तुम्हाला. आलो पहिले केक कट करणार आणि ब्लॉग पण आता सुरू केला मी डायरेक्ट. सो आता केक मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे माझ्याकडे, जर असेल तर मी टाकून देतो. आहे आहे, नाही मी पण टाकेल. आणि मागच्या वर्षी आदित्यने एक थोडस एक लाईन बोलली होती ती आज खरी आहे, अजून खरी होणार आहे. आज पण मागच्या वर्षी बोललो होतो ना, मागच्या वर्षी असं बोललो होतो की आज या अकेची सुरुवात आहे, आज अकेने काहीतरी केलंय, आज जरी अके काही वाटत नसेल तरी ह्याच्या पुढच्या वर्षी अके खूप काही असेल. खूप काही आहे, अगदी लय मोठे बड्याने मानणार खूप काही झालं, पण जे काय आहे ते त्याच्या मनाने आमच्या मनाने खूप जास्त. बस बस, आणि ते मी टाकतो फोटो जिकडे. आता तो व्हिडिओ आलाच पाहिजे. आणि केक तर बाप रे काय जबरा केक आणलाय. फुल चॉकलेट फुल गोली गात आपला खासम खास आवी या ठिकाणी त्याच्या केसांसोबत. वा 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 वा, इतना अच्छा केक तो मेरे लिए किसी ने नहीं लाया. वा 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 वा, ये तो जाके अभी रात बाकी है. हाँ, ये क्या मेरे जस्ट एक कॉन्वर्सेशन झालं की लास्ट बर्थडे ला नाकेचा आम्ही एक व्हिडिओ बनवला होता मस्त, आणि तो आत्ता ॲक्च्युली खरा ठरलाय आणि एकदम रिलेट झाला. तो व्हिडिओ काय होता, आता मला तो मी टाकताना टाकेन. व्हिडिओ असा होता की त्याच्या बर्थडेला मागच्या 2-3 वर्षापासून पहिला केकचा मान माझाच आहे आणि हा माझा ह्या वर्षी पण माझाच आहे. तर असा होता लास्ट बर्थडेला आम्ही कुठेतरी हॉटेलला होतो ना, तेव्हा पण IPL चालू होती आणि हॉटेलला होतो. मी म्हणलो की आत्ता ह्या वर्षी या किती सुरुवात झालेली आहे, ह्या वर्षी तरी काय वाटत नसेल आग्या, पुढच्या वर्षी आग्या खूप काही असणार आहे. आणि या वर्षी आहे, तुम्ही सगळे बघताय आज किती ग्रोथ होती आहे, सगळं होत आहे. सो पॉईंट हाच आहे की माझं बोलणं खरं ठरतं. आणि आज पण ही पण होती. नाही नाही माझ्याबद्दल बोल म्हणजे मग आज सानिकाची पण ही सुरुवात आहे कुठल्या तरी एका गोष्टीला, की पुढच्या वर्षीपर्यंत ती पण काहीतरी चांगलं असेल. बस बस, 100% ते पण तुम्ही बघा. बस बस, आणि आज पुढच्या वर्षासाठी थोडं बोल ना, म्हणजे करू येईल ना. पुढच्या वर्षी डबल काहीतरी आनंद असेल, कारण मला असं वाटतं पुढच्या वर्षी एकतर आक्याचं लग्न ठरलेलं असेल ना, तर काहीतरी अशी ग्रेट आनंदाची न्यूज तो देईल 100%. आता केक वगैरे करू मस्त. मला सांगतो जबरे केक आणलेला आहे, शपथ. जबरे केक चॉकलेट, जबरे केक, क्वालिटी क्वांटिटी नाही, ओनली क्वालिटी. म्हणजे नाही चॉकलेट. चला चला चला, पप्पांना बोल. पप्पा या ना, पप्पा वगैरे सगळे आमची फॅमिली. आता मी दुकानात अडकून येते. हे तेरा हे मेरा किधर आहे? इधर लो. हां, इधर इधर मत इधर. ये अपना उनके इसमें जा रहे हैं सब. ए नानी लगे या. तर आता सगळे शॉप मधले मुलं होते ते आता केक कट करणार होते, पण त्यांना सांगितलं आता नका करू. अजून एक पहिला मान माझा आहे आणि त्यानंतर ना अजून एक मान आहे. कुठ आपा दोन घेऊ का? सो आता हा केक कट करून अजून पुढचा कार्यक्रम आहे. ब्लॉग ब्लॉग सारखा राहणार नाही, काहीतरी पिक्चर होऊ शकतो त्याचा, कारण की खूपच केक आहे. काय येस चलो आता थांब ना, सांगू तुझ्या आहे तू उभं उघड का ना त्याला प्लीज. आता यार ऐसा कर रहा है. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Akash, happy birthday to you. Ram, Ram ka hai? All monkeys and elephants live life. Hey.
कळलं का काय नुसतं असते म्हणून आपलं एक तर मला माकड म्हणली नाही तर माकडाला काहीतरी म्हणली तुम्हाला सांगतो विषय केकचा नाहीये, विषय पहिल्या केकचा पण नाहीये, विषय आहे. मला फोन आला की आम्ही कोंड होते, आम्ही केक कापलं होते. मला एवढा आनंद झाला, मला एवढा आनंद झाला की काय सांगू तुम्हाला. दरवर्षी येतो ऐकी, तेच म्हणतोय की ज्या माणसाकडून अपेक्षा असते की आपल्याकडे होणारच आता येणार आहे आणि आपण वाट बघतो की आबे आहे का, आबे आहे का. आणि कधी कधी होतो म्हणजे आबे आहे का वाल्यांचं येतच नाही, मग ते जरा होतं. पण फोन आला नेहमीप्रमाणे, मला माहिती होतं कारण की मागच्या सिंधवीचा पण बड्डे होता, आज सिंधवीचा बड्डे आणि बरोबर तिचा केक थोडा आधी कट केला, माझा 12 नंतर कट केला. स्वतः आदित्य हे लोक तर गेलेले आहेत, पण मी तुम्हाला सांगतो बर्थडेच्या टायमिंगला सगळेजण फोन करून येतात, मी येऊ का हे करू का. ज्यांना यायचं असतं ते डायरेक्ट येतात, विचारत नाही तू कुठे आहे, काय करणार, केक कापा भेटणार आहेस का नाही भेटणार आहे. त्यातले हे दोघं आहेत एकदम जीव भावाचे, अण्णा आणि माझा आप्पा थांबलाय. मला वाटतंय अण्णा आणि मी एकदम लहानपणीपासून मित्र आहे, जेव्हापासून आम्हाला कळतंय तेव्हापासून आम्ही मित्र आहे. काही सांगू शकत नाही तेव्हापासून मित्र आहे. आणि आप्पा शकतो पण मी सांगणार नाही तेव्हापासून मित्र आहे. आणि आप्पा अण्णा आणि आप्पा मित्र आहेत आणि अण्णामुळे आप्पा माझा मित्र आहे. पण तुम्हाला सांगतो खरंच प्रभाकरचा मला टायमिंगला फोन आला, आकेचा फोन आला, एवढं भारी वाटलं. मला वाटलं होतं की बड्डे आता काही विशेष नाही आपला रेग्युलर आहे, पण ह्या वर्षी बड्डे वाटतोय. मला खूप असं भारी आनंद होतोय आणि दोघं आले ते मला खरंच लय मजा आली, भारी वाटलं मला. काय तुमची ग्रामपंचायत काय केली ग्रामपंचायत जर चल फॅन बंद कर. बड्डे होईल भडका, करशील 25. चला ग्रामपंचायत काय करायली, ग्रामपंचायत केक चारायली. अशे भाऊ ग्रामपंचायत काय करायली, ग्रामपंचायत काय करायली, काय ग्रामपंचायत जावा तुम्ही जावा जावा. एमडीने चुकीचं नाही. मला वाटतं हा ब्लॉग आहे ना मी छोटासा बनवावा आणि उद्या सकाळी सकाळी अपलोडिंग करावं असं वाटतंय. आता एक स्पेशल बर्थडे आहे माझ्यासाठी अरेंज करायला माझ्या बारक्या भावाने, सृष्टी आली आहे, ऋषाला मला वाटतं यायला उशीर होतोय आणि अस्मिता आली आता बड्डे तिकडे आहे. दादा मी चाललोय, मला कपडे बदलायचे ते 12 वाजलेत, कंटिन्यू फोन वाजतोय सारखा. आणि ज्यांनी रात्री फोन केले ते मला त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार, कारण की तुम्ही मला असे व्यक्ती वाटतं की ज्यांच्या आयुष्यात माझ्यासाठी एक चांगलं स्थान आहे, ज्यांना माझा बड्डे माहिती आणि 12 रात्री फोन केला त्यांनी मला. सो खरंच खूप थँक्यू, धन्यवाद, लव यू. आणि आता आपण निघूया कपडे बदलून बड्डेच्या दिशेने. सो आता प्रभाकर माझ्यासोबत आहे आणि चेंज वगैरे केलं आहे, मला वाटतं तिकडे पण चेंज करायला लागणार आहे. भारी नियोजन असू शकतं, काय केलं मला माहिती नाही. आता खरं तर माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा असं बड्डे वगैरे प्लॅन होतं, कारण की आपल्यासाठी काय आपली पोरंच चौकात येणं, केक कापणं, मोठे मोठे 50-100 पोरं फटाके ते होतं, पण आता काहीतरी चेंज आहे वेगळं थोडंसं. आणि आता बघूया कसं चालतंय काय. सो कंटिन्यू कर. असं नियोजन आहे, मला वाटतंय माझ्या लाईफमध्ये असं पहिल्यांदा घडतंय, भारी केलेलं आहे आणि मी फुल एन्जॉय करतोय, मला फुल मजा आलेली आहे. कारण की मग गाडीत जसं सांगितलं तसं ह्याच्या आधी फक्त होतं नो हॅपी बर्थडे टू होते, कॉपीराइट लागते. तर ह्याच्या आधी कसं होतं कोरायचे 100-200 हॅपी बर्थडे टू, फटाके बिटाके गाड्या बिड्या, म्हणजे थोडंसं फील वेगळा आहे, मजा आली. आणि स्पेशल थँक्स आमच्या कानिपनाथ कॅफेचे, कारण की
तिचे मालक जेव्हा मला वाटतं 11 वाजता कॅफे बंद होतो, आता 1 वाजला आहे तरी चालू आहे, त्यांचं सगळं स्टाफ येतं ते येत आहेत आणि त्यांनी अरेंजमेंट केली आहे. खूप भारी वाटत, थँक्यू सगळ्यांना. आणि स्पेशल थँक्स मी थोड्या वेळाने देणार स्पेशल. आता ह्या दोघींचं थँक्यू स्पेशल, कारण की अशा टाईपचा बड्डे ह्या दोघांनी आणि आयुषने माझ्या बारक्या भावनी म्हणून माझ्यासाठी प्लॅन केलेला आहे. मला खरंच खूप आनंद झाला, काय आपल्याला बोलतेच नाही जास्त. ठीक आहे, फटाके नीट फोटो तोंडा फोटो प्रभाकर नीट व्हिडिओ. फोटोला फोन द्या ना कोणाचा तरी. थांब रे, थांबा दादा. हा माणूस, हा माणूस सुखा दुःखात आडी नडे. इकडे बघा ना दोघ जणांनी. आता हा 14 केक आहे आणि संध्याकाळी 1-2 वाजले ते. आणि माझ्यासाठी कानिफनाथ भेळ जे हांडेवड रोडला आहे त्याचे ओनर प्लस त्यांचा अजून कॅफे पण आहे, कॅफेमध्ये बड्डे चाललाय, ते माझ्यासाठी एवढं उशीर थांबले ते, त्याबद्दल खरंच धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. अक्षय शेट आहेत, परत अभिनव शेट आहेत आणि चांगले मित्र आहेत माझे. 100% इकडे या तुम्ही, बड्डे बड्डे सेलिब्रेट करायला पूर्ण इकडे असलं काहीतरी नियोजन करा. चला हॅपी बर्थडे. आता तो वाला केक कट करून झालेला आहे. आता 4 केक ऑलमोस्ट झालेले आहेत, रात्रीचे 3 वाजले ते. लोक सकाळी बड्डे सेलिब्रेट करतात पण माझ्यावर प्रेम करणार आहे आणि माझ्यासाठी एवढं सगळं जे करते ते केक वगैरे. मला खरंच आज या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी फुल खुश आहे. सो तिकडे जायचं सोनं थांबलंय, त्याने आवर्जून लय फोन करून करून बोलवले. आणि हा ब्लॉग मोस्टली मी उद्या सकाळी 10-11 वाजेपर्यंत अपलोड करून टाकेल. आणि नेक्स्ट अजून एक ह्याच्यात ब्लॉग बनेल मी की बाकीचे फ्रेंड्स वगैरे आणि घरचे वगैरे, घरी पण बड्डे चांगला सेलिब्रेट करतात मला. सो ते पण दाखवतील आणि एकाच ब्लॉगमध्ये नाही दाखवतील एवढं सगळं, म्हणून मी हा अपलोड करेल त्यानंतर ना तोवाला. पण तो पण इंटरेस्टिंग असेल कारण की ह्यावेळेस खूप मज्जा आहे. सो कंटिन्यू करा. मी आज अक्क्याचा बर्थडे चालू झालाय तर गाईज अक्क्याला वाटतं त्याच्या हार्दिक शुभेच्छा. फुटेज सर मी आता याला आठवण करून दिली, मी आठवण करून दिली की ब्लॉग मध्ये आला घ्यायचंय. अक्क्याला वाढदिवसाचा खूप खूप हॅपी बर्थडे, माझ्या बहिणीला हॅपी बर्थडे. आणि आमच्या दोघांचा वाढदिवस असाच आग मागे येतो. हो, आम्ही एकच केक कापतो, एक सुरी ती 1 मिनिट आधी काढते, एक सुरी पैसे वाचवणार. पैसे वाचवा संघटना. पण आता भेटलेले आम्ही 4 वाजलेत रात्रीचे, तिचा बर्थडे संपलाय माझा चालू झाला. यस, हॅपी बर्थडे वन्स अगेन. बी लेटर हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू थँक्यू थँक्यू. सो चलो, बाय 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 गाइस. आता आता